भगवंताची कृपा काय असते, भगवंताची कृपा कशी होते, भगवंताची कृपा झाली आहे हे आपल्याला कसं बरं कळेल, चला हे सगळं जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, भगवंताच्या कृपेविषयी साधू संतांशिवाय आणखीन कोण चांगल्या प्रकारे सांगणार नाही का? म्हणूनच ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज भगवंताच्या कृपेविषयी काय सांगतायत ते मी तुम्हाला सांगते. महाराज म्हणतात, खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असो वा नसो सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न होऊन जासरी गेली, तिथे सासू सासरा दीर नणंद जावा सगळ्या लोकांशी तिचं चांगलं आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही तर तिला खरं समाधान मिळेल का, खरं सुख मिळेल का? परंतु समजा नवऱ्याशी चांगलं पटतंय पण इतरांशी तितकंसं ठीक नाही तर तिचं काही अडणार नाही. तसंच एखाद्याच्या आजारात पैसा, डॉक्टर, औषधे, माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत, पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सगळं सगळं व्यर्थ आहे. याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काम भागते. म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचं स्मरण हाच एक मार्ग आहे. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती नापसंतच झाली. नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितलं. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचं काम पूर्ण झालं. मग त्याने किती पाप केलं आणि पुण्य केलं हे कोण पाहतो? भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. आपल्यावर कृपा आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच. महाराज पुढे म्हणतात की मी पीन तर आईचेच दूध पीन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते. त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागलं पाहिजे आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपलं समाधान कायम टिकणं ही त्याची खरी कृपा आहे हे समजून घ्या. भगवंता तू माझ्यावर कृपा कर असं सांगणं म्हणजे मी कृपेला लायक नाही त्या माझ्यावर तू कृपा कर असं म्हणण्यासारखं आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? आणखीन स्पष्ट करायचं झालं तर ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपलाच शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो की नाही, त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. भगवंताच्या कृपेने त्याचं नाम आपल्या मुखात येतं. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असं म्हणावं. ती काम करतच असते, आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकतो. पुष्कळ केलेले देखील शंकेने व्यर्थ जाते. आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरले की आपली वृत्ती निशंक होते आणि म्हणूनच सतत नामस्मरण करणं, ईश्वराचं नाव आपल्या मुखी असणं हेच भगवंताच्या कृपेचं लक्षण आहे. जर तसं होत असेल तर तुमच्यावर भगवंताची कृपा आहेच आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.